नमस्कार, कुक अँड वेगवे शीतल चॅनलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. लोकांचा असा समज आहे की यूट्यूबवर चॅनल काढलं म्हणजे भरपूर पैसे मिळतात. माझ्या मैत्रिणी आणि अनेक ओळखीच्या व्यक्तींच्या बोलण्यातून मला हे कुतूहल नेहमीच जाणवतं. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला यूट्यूबवर कधी, किती व कसे पैसे मिळतात याची आज माहिती देणार आहे. आणि हो, आत्तापर्यंत यूट्यूबवरती मी किती पैसे कमवले हे मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या व्हिडिओला लाईक केलं, एखाद्या चॅनलला सबस्क्राईब केलं किंवा कमेंट केली म्हणजे त्या यूट्यूबवरला पैसे मिळतात. म्हणजे मीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं सांगताना दिसते. यामुळे आम्हाला एकही पैसा मिळत नाही, मात्र मिळतं ते फक्त प्रोत्साहन. ज्याप्रमाणे तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुमचा एखादा फोटो शेअर करता आणि तुम्हाला एक लाईक्स येतात, कमेंट्स येतात, ते बघून तुम्हाला जसं बरं वाटतं ना, अगदी तसंच आम्हालासुद्धा वाटतं. तर आता मी तुम्हाला यूट्यूबर्सना पैसे कुठून मिळतात ते सांगते. मुख्यत्वे करून जेव्हा एखाद्या व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा दरम्यान किंवा व्हिडिओच्या शेवटी जी ॲड लागते ना, त्यामुळे आम्हाला पैसे मिळतात. या ॲड्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही ॲड्स ह्या स्किपेबल असतात आणि काही नॉन स्किपेबल ॲड असतात. जर तुम्ही एखादी ॲड स्किप केलीत की आमचं इन्कमही स्किप होतं. पण त्यापूर्वी आपलं चॅनल मॉनिटाईज होणं फार गरजेचं आहे. बरं, या मॉनिटायझेशनसाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात. जर त्यांची तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की गाईड करेन. जर तुमचे व्हिडिओज अमेरिका किंवा युरोपातल्या एखाद्या देशामध्ये पाहिले जात असतील तर ॲड्सचा रेट हा जास्त असतो. मात्र इंडिया, पाकिस्तान किंवा नेपाळ यासारख्या देशांमध्ये हाच रेट अतिशय कमी असतो. म्हणजे तो 50 पैसे पर ॲडपासून 10 पैसे पर ॲड इतकाही असू शकतो. बरं, या रेव्हेन्यूमधला 60% रेव्हेन्यू हा जातो यूट्यूबला आणि उरलेला 40% मिळतो यूट्यूबर्सना. तर आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूया की या ॲड्समुळे यूट्यूबर्सना नक्की किती पैसे मिळतात. साधारणपणे 5,000 व्ह्यूज झाले की यूट्यूबर्सना $1 मिळतो. अशा प्रकारे $100 जेव्हा जमा होतात तेव्हा यूट्यूब आपल्याला हे पैसे ट्रान्सफर करते. तर आता तुम्हीच हिशेब करा, 500 व्ह्यूज झाल्यावरती किती पैसे जमा होतील आणि 500,000 व्ह्यूज झाल्यानंतर किती पैसे जमा होतील ते. आता मी माझी झाकली मूठ तुमच्यासमोर उघडते. त्यासाठी आपण माझे यूट्यूब चॅनलच्या होमपेजवर जाऊया. इथे यूट्यूब स्टुडिओमध्ये माझे टोटल सबस्क्रायबर्स आत्तापर्यंतचे दिसत आहेत. त्यानंतर आपण जेव्हा ॲनालिटिक्सवर क्लिक करू तेव्हा गेल्या 28 दिवसामध्ये किती व्ह्यूज झाले ते आपण बघू शकतो. आता आपण रेव्हेन्यूवर क्लिक केल्यावरती गेल्या 28 दिवसात माझं किती इन्कम झालं आहे, त्याचप्रमाणे इथे सिलेक्ट केल्यावरती गेल्या वर्षभरात किती इन्कम झालं आहे आणि लाईफटाईमवर क्लिक केल्यावर गेल्या 1.5 वर्षात माझं किती इन्कम झालं आहे हे आपण बघू शकतो. अशा प्रकारे टोटल 8,000 रुपये जमा झाल्यावर मला माझं पहिलं पेमेंट मिळणार आहे. तुम्ही जर स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर माझं इन्कम पाहून घाबरून जाऊ नका. कारण यूट्यूब चॅनल सक्सेसफुल होणं हे बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. त्याचबरोबर नशिबाची साथही लागते. मी अशीही चॅनल्स बघितलेली आहेत ज्यांनी फक्त 5 व्हिडिओज अपलोड केल्यानंतर लगेच त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि अशीही चॅनल्स बघितलेली आहेत ज्यावरती 100-150 व्हिडिओज टाकूनसुद्धा ती चॅनल्स मॉनिटाईज झालेली नाही आहे. मला या प्लॅटफॉर्मवरती आता 3 वर्ष पूर्ण होतील आणि या 3 वर्षामध्ये मी बरंच काही शिकलेले आहे. जर का तुम्हाला स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि त्यासंबंधी काही गायडन्स हवं आहे तर मला नक्की कळवा. आणि या ज्ञानाचा जर कुणाला उपयोग होणार असेल तर मला आनंदच होईल. तर चला, पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत यूट्यूब इन्कम किंवा यूट्यूब चॅनलविषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारा, मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन.